upon the Westminster Bridge. हा कुठला ब्रिज आहे? हा ब्रिज आहे लंडन मधला. लंडन मध्ये एक नदी आहे थेम्स नावाची. हा, ही लंडन मधील सर्वात लांब आणि मोठी नदी आहे. त्या मोठ्या नदीवरील हा एक ब्रिज आहे. त्याचं वर्णन लेखकाने या पाठामध्ये केलेलं आहे. लेखक विल्यम वर्ड्सवर्थ या लेखकाने त्या ब्रिजचं, त्या ब्रिजला कसं बनवलेलं आहे, त्याचं स्थापत्य कसं आहे, त्याची सौंदर्यता कसं आहे, तो ब्रिज आपण कुठूनही पाहिला तरी कसा दिसतो, क्षणाला मोहून जाणारा असा हा ब्रिज आहे, त्याबद्दल जो लेखक आहे त्याने या पाठामध्ये किंवा या कवितेमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. मग स्टार्टिंगला जो लेखक आहे तो काय म्हणतो, हा जो ब्रिज आहे हा ब्रिज असं सौंदर्याला भावणारा असा आहे. इथं कोणीही आलं तरी तो मंत्रमुग्ध होऊन जाईल. त्याला तिथे गेल्यावर परत येण्यास भानही राहणार नाही. इतकं सुंदर हे ब्रिज आहे. त्या ब्रिजवरील मोठमोठ्या गाड्या चालणाऱ्या, त्या ब्रिजवरील लाइटिंग, त्या ब्रिजवरील आकर्षक स्थळे, त्या ब्रिजवरून वाहणारा तो नदीचा प्रवाह, तो मनाला एकदम भावून जातो. आणि लेखक काय म्हणतो, जेव्हा लेखक हा पहाटे पहाटे या नदीवर किंवा या ब्रिजवर गेला, त्यावेळी त्याला काय जाणवले, त्याला जाणवले की सर्वत्र धुके पडलेले होते, कोणीही नव्हतं, जे वाट सुरू होते किंवा गाडी किंवा वाहने तेवढीच चालत होती, आणि जे जॉगिंगसाठी लोक येत होते ते तेवढेच तिथे होते, बाकी सगळं जे लंडन आहे ते झोपलेलं होतं, कारण पहाटेची वेळ होती आणि लेखक पहाटेच्या वेळी त्या ब्रिजवर फिरण्यासाठी गेलेले होते. त्याचे सौंदर्य रेखाटण्यासाठी त्या ब्रिजवर त्यांनी गेलेले होते. मग त्या ब्रिजवर गेल्यानंतर लेखकाला काय वाटते, लेखक म्हणतो की कोणीही इथं आले तरी तो भाहून जाईल किंवा त्याचं मन प्रसन्न होईल. असा एखादा व्यक्ती असेल की त्याचा मन प्रसन्न होणार नाही, किंवा तो डल असेल, डल म्हणजे वेडा असेल, की त्याला हे सौंदर्यता हे सौंदर्य भासणार नाही. त्यामुळे लेखक काय म्हणतो, या ज्या ब्रिजवर आहेत त्या ब्रिजवर मोठमोठे मंदिर आहेत, गार्मेंट आहेत, उद्योग आहेत, मंदिरे आहेत किंवा बिल्डिंग्स आहेत, ते सुद्धा मनाला भावून जातात. इतके सुंदर आणि मनाला भावून जाणारं असं त्या ब्रिजचं वर्णन कोण करतात, लेखक करतात. लेखक पुढे काय म्हणतो, त्या ब्रिजवर तुम्ही थांबला की त्या ब्रिजवरून एक हवेचा झोका जातो, तो सुद्धा मन प्रसन्न करून जातो. थंड हवेचा जो प्रवाह आहे तो आपलं मन भिन्न करून जातो, किंवा मनात कोणत्याही प्रकारचं टेन्शन राहत नाही. मन मोकळे करण्यासाठी या ब्रिजवर सर्व लोक येतात, पहाटे असू, संध्याकाळ असू किंवा दुपार असू, हा ब्रिज सर्व लोकांना भावून जातो. त्यावेळी लेखक काय म्हणतो, ह्यासारखं जे सौंदर्य आहे ते जगामध्ये कुठेही भेटणार नाही. आपण ट्राय जरी केलं तरी आपल्याला ह्या ब्रिजशिवाय दुसऱ्या कोणत्याही देशामध्ये असला ब्रिज भेटणार नाही, असं कोण म्हणतो, विल्यम हे म्हणतात. पुढे विल्यम काय म्हणतात, इथे ज्या व्हॅली आहेत म्हणजे घाट आहेत किंवा दगडे आहेत किंवा उंच उंच इमारती आहेत किंवा हिल्स आहेत, हिल्स म्हणजे पर्वत आहेत, ते सुद्धा मनाला भावून जाणारे आहेत, ते सुद्धा मन आपलं एकदम प्रसन्न करून जातात. पुढे जो लेखक आहे तो काय म्हणतो की देवा मला तू हे क्षण किंवा हा जो प्रसन्न आहे, हा जो सगळा प्रवास आहे ते बघण्याचं मला भाग्य दिलास, त्यावेळी मी तुझा खूप आभारी आहे, असं कोण म्हणतो, लेखक म्हणतो. लेखक पुढे म्हणतो की जे झोपलेले आहेत अजूनही साखर झोपेत आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो की तेही एके दिवशी पहाटे किंवा त्यांना वेळ भेटेल त्यावेळी या ब्रिजवर येतील आणि या ब्रिजचे सौंदर्य लुटतील, अशी अपेक्षा कोण करतात, विल्यम वर्ड्सवर्थ हे करतात. पुढे ते म्हणतात की या ब्रिजचा कोणीही टक्कर देऊ शकत नाही, असला हा ब्रिज आहे. किंवा आपलं जर टेन्शन आलं, काही प्रॉब्लेम असतील, काही इश्यू असतील, तर लेखक कायम त्या वेस्टर्न ब्रिजवर जायचा आणि ते सगळे मन मोकळे होऊन तिथून यायचं, हे इतकंच या अपॉन वेस्टमिनिस्टर ब्रिजवर सांगितलेलं आहे.